कदम महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वैशिष्ट न्यायालंकार मंडित शास्त्रस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाववंतस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार। आज आपण इथे शिवजयंती निमित्त जमलेले आहोत। तर मी एक छोटेसे भाषण तुमच्या समोर सादर करणार आहे। एक छोटीशी चारोळी बोलून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात। एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती आई भवानी मातेची व माता जिजाऊंची, कारण त्यांना साथ होती आई भवानी मातेची व माता जिजाऊंची। शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर ते साऱ्या राज्याचे होते। महाराज स्वतः धार्मिक हिंदू होते व इतर जातींविषयीची त्यांची भावना ही सहिष्णुतेचीच होती। महाराजांनी कधीच हिंदू मुस्लिम अशा जातीत भेदभाव केला नाही। असे होते छत्रपती शिवाजी महाराज महान। त्यांचे पूर्ण नाव होते शिवाजी शहाजी भोसले। ते दिवस खूप धूमधामीचे होते। उत्तरेकडून मुघल बादशाने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते। अशा वेळी शहाजी राजे अडचणीत सापडले। इकडे आड तर तिकडे वीड, अशा वेळी जिजाबाई घरोघर होत्या। आता प्रश्न पडला त्यांना ठेवायचे कुठे। त्यावेळी शहाजी राजांना शिवनेरी किल्ला आठवला व त्यांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यात ठेवले व लढाईसाठी निघाले आणि तो सोन्याचा दिवस उजळला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला। शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेला असल्यामुळे पुत्राचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। बघता बघता ते खूप मोठे झाले। त्यांनी मराठ्यांसाठी लढाई सुरू केली व त्यांना यशही मिळत आले। त्यांनी खूप सारे किल्ले ताब्यातही घेतली। शब्दात म्हणायला गेले की जवळपास 300 पेक्षाही जास्त किल्ले त्यांनी ताब्यात घेतली। पण एक किल्ला ताब्यात घेणे खूप कठीण झाले, तो म्हणजे कोंडाणा। या किल्ल्याला ताब्यात घेण्यास मदत केली ती म्हणजे तानाजी मालुसरेंनी। त्यावेळी तानाजीच्या पुत्राचे म्हणजेच रायबाच्या लग्नाची तयारी सुरू होती। जेव्हा तानाजींना समजले की त्या किल्ल्याला ताब्यात घेण्यास त्यांची मदत लागणार आहे तेव्हा ते महाराजांना म्हणाले आधी लग्न कोंडाण्याचे मंगच रायबाचे आणि ते किल्ल्याला ताब्यात घेण्यास निघाले। तो किल्ला ताब्यात घेताना तानाजी स्वतःचे प्राण गमावून बसले। त्यावेळी महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला। त्या दिवसापासून कोंडाण्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले। ही घटना सन 1670 रोजी घडली। पुढे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न लावले। त्यांनी रायरेश्वर मंदिरात प्रतिज्ञा केली। राजधानी म्हणून त्यांनी रायगडला निवडले कारण तो किल्ला खूप मजबूत होता व त्या किल्ल्यावरून शत्रूंवर नजर ठेवायलाही सोपे पडायचे। राज्याभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी सोन्याचा सिंहासन बनवून घेतला। त्यावर छोटी मोठी चमकणारी रत्ने लावली गेली।